नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. मागच्या काही भागापासून आपण ग्रहांचा सविस्तरपणे अभ्यास करीत होतो. आजच्या व या पुढील काही भागांमध्ये आपण राशींविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हे सर्व एका भागामध्ये सांगणं पुरेसं नाही, कारण प्रत्येक राशीची स्वभाव वैशिष्ट्य ही वेगवेगळी आहेत. आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या जातकाचा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर त्याच्या राशीची वैशिष्ट्ये माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणूनच राशींचा सविस्तरपणे अभ्यास करणं देखील गरजेचं आहे. आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत मेष राशीविषयी. असं म्हटल्या जातं की सुज्ञ माणसाने कधीही मेष राशींच्या लोकांच्या राणी लागू नये. एखादा व्यक्ती त्याच्याकडे जरी माहिती अपूर्ण असेल, एखाद्या विषयातील त्याचं ज्ञान कमी असेल, तरीही तो तुमच्याशी बोलण्यात जर वरचढ ठरत असेल किंवा तुम्ही वरचढ ठरत आहात म्हटल्यावर तो जर भांडणावर किंवा हमरी तुमरीवर येत असेल तर समजून घ्यायचे की हा व्यक्ती नक्कीच मेष राशीचा आहे. अशा व्यक्तींशी वादविवादात कोणीही जिंकू शकत नाही. म्हणूनच सुज्ञ माणसाने कधीही मेष राशीच्या लोकांच्या नादी लागू नये किंवा त्यांच्याशी वाद घालत बसू नये. त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो. जीवावर आल्याने राग येऊन हे लोक कधी आपल्या अंगावर येतील सांगता येत नाही. त्यात चुकी जर आपली असेल तर मग त्यांच्या नादाला लागणे अजिबातच नको, कारण या लोकांना खोट किंवा अन्याय अजिबात सहन होत नाही. मेष राशीचे लोक बुद्धीने नाही तर डोक्याने काम करतात, हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. अशा लोकांविषयी म्हणजे मेष राशीविषयी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यांचा स्वभाव, वैशिष्ट्ये, गुण व दोष यांचा अभ्यास करणार आहोत. वसंत संपातापासून आरंभ होणारी मेष राशी ही राशीचक्रामधली पहिली राशी आहे. निसर्ग कुंडलीत ही राशी पहिल्या स्थानात येते. आपण आधी अभ्यासल्याप्रमाणे या राशीचा स्वामी मंगळ आहे. ही चौर रास असून अग्नी तत्वाची पृष्ठोदय व अल्प प्रसव अशी राशी आहे. मेंढा हे या राशीचं प्रतीक आहे, त्यामुळे या राशीचा अंबळ हा डोक्यावर असतो. मेष राशीचे लोक डोक्याने फार काम करतात, म्हणूनच त्यांच्यामध्ये शौर्य व धाडस हे ओतप्रोत भरलेलं असतं. अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे हा या राशीचा स्थायी भाव आहे. अगदी साधी चर्चा करीत असताना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी हे लोक भांडणापर्यंत जातात, कारण त्यांचा स्वतःवर व ते करीत असलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असतो. त्या बळावर ते आपला छेका पुरवण्यात आनंद मानतात. मेष राशीचा व्यक्ती कधी शांतपणे बसलेला आहे असं होत नाही. अंगात
धडाडी बनलेली असल्यामुळे त्याच धडाडीने कोणत्याही कामाचा श्री गणेशा करण्यात या लोकांचा हातखंडा असतो. राशी प्रतीक मेंढा असल्यामुळे मेंढ्याप्रमाणे धडक मारण्यासाठी हे लोक चुकत नाही. हे करीत असताना होणाऱ्या परिणामांची त्यांना चिंता नसते. मेष राशीच्या लोकांना भावनाचे खोटे प्रदर्शन अजिबात सहन होत नाही. समोरच्या व्यक्तीला राग येईल याचा विचार न करता जे मनात आहे ते पटकन बोलून हे लोक मोकळे होतात. छोट्या छोट्या गोष्टीवर पटकन रागावतात. मात्र त्याचबरोबर मनात काही नसल्याने ते त्या रागाला चटकन दुरी सारतात. प्रेम, चैतन्य, पुढारीपणा व दिशा दर्शवणारी ही रास निकराची लढत देण्याच्या तयारीत असते. कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेणे, सर्वांना सोबत घेऊन काम करणे या लोकांचा जणू छंदच असतो. विलक्षण बुद्धिमत्तेचे दर्शन यामधून घडते. परंतु प्रसंगी घमंड, अहंकार यातून वेडेवाकडे निर्णय मेष राशीच्या लोकांकडून घेतले जातात. त्यामुळे या लोकांना मनस्तापही सहन करावा लागतो. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेक लोक त्यांच्यापासून दुरावतात. काही लोक तिरस्कार करतात तर काही लोक नको ती भानगड म्हणून दूर राहतात. असे झाल्यास मेष राशींच्या लोकांच्या जीवनात एकाकीपण येऊ शकत. तरीही आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे लोक त्यातूनही सुखरूपपणे बाहेर पडू शकतात. जशी स्वभावाची वैशिष्ट्ये आहे तसेच मेष राशीच्या लोकांमध्ये ठराविक शारीरिक वैशिष्ट्येही बघायला मिळतात. मेष राशीचे लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांचा चेहरा, मान लांबट असते. शरीर अष्टी बळकट असते. अवयव सशक्त असतात. डोळे पिंगट रंगाचे, भरपूर राठ केस, खालचे दात अरुंद सडसडीत बांधा असतो. अंगात तडप असल्याने झरझर चालणे त्यांना आवडते. त्यांच्या चालण्यावरून असं वाटतं की यांना कुठल्या तरी गोष्टीची घाई झालेली आहे. मात्र त्यांचे चालणे नेहमीच तसे असते. अगदी घरातही हे लोक धावत पळत असतात. मेष राशीच्या लोकांमध्ये आढळून येणारा मुख्य गुण म्हणजे धाडसासोबतच धैर्यशील व प्रेमळ असणे होय. याशिवाय कर्तृत्ववान, बुद्धिमान, अभिमानी, सदैव उत्साही असणारे हे लोक असतात. धडक मारण्याचा मूळ स्वभाव असला तरी हे लोक उपद्रवी नसतात. हे विशेष आहे. त्यामुळे त्यांच्यापासून कुणालाही त्रास वगैरे होत नाही. फक्त त्यांच्या नादाला कुणी लागू नये किंवा त्यांचा स्वाभिमान कोणी दुखावू नये एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. वेगवेगळ्या विषयात मेष राशीच्या लोकांना रुची असते. जशा धडाडीने हे लोक एखाद्या कामाचा श्री गणेशा करतात तीच धडाडी कायम ठेवून ते काम पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतात. कामाचा उरकही या राशींच्या लोकांचा भयंकर असतो. स्वभावाच्या दृष्टीने इतरांपेक्षा वेगळे असल्याने मेष राशीचे लोक एकांतात रममान होण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. कारण त्यांना एकांत खूप प्रिय असतो. गुणासह काही दुर्गुणही या राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात. त्यामध्ये मुख्य म्हणजे हे लोक काहीसे गबाळे असतात. फटकळ स्वभावामुळे ते बोलून तर जातात, मग त्या बोलण्याच्या समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम झाला हे हा विचार ते नंतर करतात. त्यांना आपल्या बोलण्याचा पश्चाताप वगैरे अजिबात होत नाही. मात्र आपण समोरच्या व्यक्तीला विनाकारण दुखावलं ही भावना त्यांना टोचत राहते. धडपडे असल्यामुळे अस्थिरता त्यांना सतत जाणवत असते. मनात काही राहत नसले तरी राग तर नाकावरच असतो. त्याचबरोबर कठोरताही या राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळते. आतापर्यंत आपण मेष राशीची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण,
दोष व शारीरिक वैशिष्ट्ये समजून घेतली. आता आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून मेष राशीचे नक्षत्रामधील स्थान समजून घेऊया. नक्षत्रानुसार अश्विनी नक्षत्राची चार चरणे, भरणी नक्षत्राची चार चरण व कृत्तिका नक्षत्राचे पहिले चरण, एकूण मिळून नऊ चरण म्हणजे मेष राशी होते. अश्विनी नक्षत्राचा स्वामी केतू असून यात जन्मलेली व्यक्ती ही देव गणाची असते. बौद्धिक प्रगल्भता, तेज, स्मरणशक्ती, चंचल व चतुराई असे गुण अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात. भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र असून यात जन्मलेली व्यक्ती ही मनुष्य गणाची असते. स्वार्थी वृत्ती, स्वकेंद्रित होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव असणे या नक्षत्राचा स्थायी भाव आहे. कृत्तिका नक्षत्राचा स्वामी रवी असून यात जन्मलेली व्यक्ती ही राक्षस गणाची असते. कृत्तिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी, आक्रमक आणि अहंकारी असतात. मात्र त्यांना शस्त्र, अग्नी व वाहन यांच्यापासून भीती असते. शरीराच्या भागानुसार सांगायचे झाल्यास मेष राशीच्या लोकांचा डोके, चेहरा, त्यातही मस्तक व मेंदू या अवयवांवर प्रभाव जास्त असतो. मेष राशीच्या लोकांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामध्ये डोकेदुखी, मेंदूचे विकार, भाजणे, कापले जाणे, फिटस येणे, बेशुद्धी, निद्रानाश, अर्धांगवायू, ताप, वेदना, रक्तदोष, उष्णतेचे दाहक विकार मेष राशीच्या लोकांना प्रामुख्याने होत असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी या आजारांपासून सावध राहायला हवं. व्यापार, व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास लष्कर, पोलीस दल असे शौर्य बजावण्याचे कार्यक्षेत्र मेष राशीच्या लोकांना अधिक प्रिय असते. याचबरोबर शस्त्रक्रियेत निपुण डॉक्टर, शस्त्राशी संबंधित व्यवसाय, हत्यारे आदी व्यवसायामध्येही या लोकांचे करिअर चांगल्या प्रकारे घडू शकते. म्हणजे या क्षेत्रांशी संबंधित लोहार, शिंपी, टर्नर, फिटर आदी संबंधित नोकरी किंवा व्यापार व्यवसायात मेष राशीच्या लोकांची प्रगती शक्य होते. कार्यक्षेत्रानुसार ठराविक उत्पादनेही ज्याची निर्मिती व्यवसाय किंवा नोकरीमध्ये मेष राशीच्या लोकांना यश मिळू शकतं. त्यामध्ये सर्व प्रकारचे स्फोटक पदार्थ, दारू गोळा, फटाके, इंजिन गाड्या व स्टील आदी उत्पादनांचा व्यापार व्यवसाय किंवा नोकरी करून मेष राशीचे लोक आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. सोबतच तिखट, चमचमीत पदार्थाच्या उत्पादनातूनही त्यांना लाभ शक्य आहे. जागांच्या प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास धातू, रत्न इत्यादीच्या खाणी, शुष्क ओसाड भूमी, घराचा वरचा भाग, उंच पर्वत, डोंगर आदी जागांचा मेष राशीच्या लोकांवर खूप प्रभाव पडत असतो. मेष राशीच्या अभ्यासासाठी इतकी माहिती पुरेशी आहे. त्यामुळे आपण आजचा भाग येथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या सर्वांचा उत्साह व उत्सुकता बघता आपल्याला ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यात आनंद मिळत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्याने एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून पुन्हा पुन्हा बघा, नोटबुक मध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन देखील समजू शकतं. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.